माध्यमांतल्यान सुरू करता। सगळ्यांत पयली देव बरें करूं म्हणटा सगळ्या समेस्त गोंयकारांक आनी सगळ्या म्हज्या पत्रकार भावांक, सगळ्या जाणांक ज्यांच्यांनी हांव कोवीड पॉझिटिव्ह 2 तारखे दीस टेस्ट आयली आनी डिक्लेर केल्या उपरांत सगळ्यांनी म्हज्या खातीर प्रे केलें आनी हांव जाता तितको बेगीन बरो जावं हें देवाक लागीं मागलें। म्हणून हांव तुमच्या सगळ्यांचे पयल्यान पयली देव बरें करूं म्हणटा की हांव कोवीड-19 2 तारखे दीस म्हाका 1 तारखे दीस स्लायटली सिमटम्स दिसले म्हणून हांवें टेस्ट केलो आनी 2 तारखे दीस हांव पॉझिटिव्ह आयलो। तरी सुद्दां चड मोठ्या प्रमाणान म्हाका सायन्स सिमटम्स दिसूंक ना। एक दीस फिवर आनी बॉडी एक सोडलो जाल्यार ताज्या उपरांत कसलेच सायन्स सिमटम्स दिसूंक ना। म्हाका दिसता मॅक्झिमम जाण होम आयसोलेशन ऑप्ट करता। हांवें होम आयसोलेशन ऑप्ट केलें आनी रेगुलर डायट, रेगुलर एक्सरसायज, प्राणायम आनी हाजेर जर सातत्यान दवरलें जाल्यार आमी कोरोना व्हायरसाचेर, आमची इम्युनिटीच्या नेटाचेर आमी ताजेर मात करपाक शकता। हांवें म्हज्या सेल्फ एक्सपिरियन्सा वयल्यान म्हाका दिसता पोस्ट कोवीड सुद्दां बऱ्याचशा लोकांक अशे वेगवेगळे त्रास जावपाक लागल्या। हांव वेगवेगळ्या जाणां कडेन उलयतां आनी फाटल्या 10 दिसांच्या मदीं जेन्ना वेगवेगळ्या लोकां कडेन उलयलो ताज्या उपरांत जाणवलें त्या खातीर पोस्ट कोवीड सुद्दां आपली इम्युनिटी स्ट्रोंग दवरपा खातीर म्हणजे इम्युनिटी बुस्टर डोस घेवचेच, बट ताज्याच बरोबर म्हाका दिसता रेगुलर प्राणायम, सूर्यनमस्कार हेज्यो सगळ्यो रेगुलर प्रॅक्टीस करप आनी एम्पल ऑफ लिक्वीड आनी गूड डायट, वो जर आमी हेल्दी डायट जर घेतलो जाल्यार निश्चितच आमकां पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन सुद्दां कमी जातली। म्हज्या बरोबर म्हजे काही स्टाफूय बी पॉझिटिव्ह आयले। देवाच्या कृपेन सगळे बेगिनात बेगीन रिकवर जावचे जाल्या। फाटले 10 दीस हांव डायरेक्ट प्रेसाकूय आनी कोणाकूच मेळूंक ना। आजुनूय बी फुडले 7 दीस हांव पब्लिकाकूय मेळपा ना। म्हणजे 17 तारखेच्या उपरांत म्हजे रेगुलर मिटींग्स आनी बाकीच्या लोकां कडेन मेळप हें सुरू जातलें। डे टू डे काम हांव म्हजे महालक्ष्मी वयल्यानूच पळयतालो। फुडले 7 दीस हें काम महालक्ष्मी वयल्यानूच पळयलें वयतलें। ताजे लोकांक थोडीशी लोकां कडेन इनकन्विनियंट जालो त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता। कोवीड-19 स्टेटस आमी पळयता की गोंयांतलो कोविडाचो आत्ताचो जर स्टेटस पळयत जाल्यार जवळपास टोटल केसीस, ज्यो कन्फर्म केसीस 22,890 आतां पर्यंत केसीस आसात। 5,030 केसीस ह्यो एक्टीव आसात। 17,592 केसीस ह्यो रिकवर जाल्यो आनी डॅथ 268 ह्यो डॅथ जाल्यो। वेगवेगळीं कारणां आसतलीं। डे टू डे आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाच्या वतीन ह्यो डॅथ चड कित्याक जाता आनी ताका वेगवेगळीं कारणां कितें, कोमॉर्बिडिटी हें एक कारण आसतलें, लेट ट्रिटमेंटा खातीर हॉस्पिटलांत येवप हें दुसरें कारण आसतलें, काही जाणांनी थोडोसो निग्लेक्ट करप हें तिसरें कारण आसतलें। अशीं वेगवेगळीं कारणां हीं डॅथा खातीर आसूं शकता। पण म्हाका दिसता आजुनूय समेस्त सगळ्या गोंयकारां कडेन मागता की गोंय हें राज्य बऱ्यांतली बरी आनी बरी ट्रिटमेंट ही आपल्या कोवीड केअर सेंटरांत दिता, कोवीड हॉस्पिटलांत दिता। आनी म्हणून तर आमचे नॉर्थ गोंयांत टोटल कॅपेसिटी 545 आसा। आयजूय वॅकंट कॅपेसिटी 162 ही वॅकंट आसा। साउथ गोंयांत आमचे कडेन 1,006 ही टोटल कॅपेसिटी आसा आनी करंट कॅपेसिटी वॅकंट ही 520 वॅकंट आसा। खुबशे लोक ऑप्ट करतात होम आयसोलेशनांत वचपाचे आनी होम आयसोलेशनांत तांकां IMA आसतले, बाकीचे सगळीं डॉक्टर्स एसोसिएशन जितकी आसा म्हणजे आयुर्वेदीक डेंटल हे सगळे जाण तांकां टॅलिफोनीक कन्सल्टेशन करून मदत करता। आमच्या हेल्थाचे डॉक्टर्स तांकां सगळ्यांक मदत करता। बट आपल्याक काही सायन्स सिमटम्स दिसले आसत जाल्यार म्हाका दिसता प्रत्येकान हॉस्पिटलांत येवन ट्रिटमेंट घेवची। आमचे ESI हॉस्पिटल, कोवीड हॉस्पिटल, ताज्या उपरांत SD हॉस्पिटल फोंडा, ताज्या उपरांत गोवा मेडिकल कॉलेज ह्या मदींशे आमचे कडेन बॅड्स थोड्योश्यो कमी आशिल्ल्यो। म्हणून गोवमेंटान डिसिजन घेतलें आनी नवीन डिस्ट्रिक्ट साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हें आमी कोवीड हॉस्पिटलांत कन्वर्ट केलें। तर बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट लोकांक मेळपा खातीर आनी फ्री ऑफ कॉस्ट 100% लोकांक ट्रिटमेंट दिवपाचें काम हें फक्त आनी फक्त गोंय राज्य करता। इतकी बरी ट्रिटमेंट खंयच्याच राज्यांत अशा पद्दतीची ट्रिटमेंट ही दिना। जाय जाल्यार म्हजे पत्रकार भाव आसात तांच्यांनी सगळ्यांनी पुराय देशांत सर्वे करचो। फुकट ट्रिटमेंट ताज्या बरोबरच फुकट सगळें ट्रिटमेंटा पासून जेवण थंयसर आसता ताज्या बरोबर अटेंडंट रावतालो ताका सुद्दां फ्री ऑफ कॉस्ट जेवण आसतलें, PPE किट आसतलें, हें सगळें फुकट दिवपाचें काम फक्त आनी फक्त गोंय सरकार करता।
काही जणांनी हांगासर प्रेस कॉन्फरन्स करून जसे कितें गोंयच्या सगळ्या लोकांक आपुणूच कोविडा पासून साल्वार करतले अशें थोडेशें भासयलें फाटले 2 दीस. बट म्हाका दिसता तांच्या राज्यांत पळयल्यार वचून गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो इंटरव्हीन जाल्या उपरांतूच कोवीड कंट्रोल आयिल्लें. हय, हांव दिल्लीच्या बद्दल उलयतां आनी आयजूय बी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सगळीं हॉस्पिटल्स हांवें रिकन्फर्म केलां की ती कोवीड मॅनेजमेंट करपा खातीर अग्रेसर आसात आनी गव्हर्मेंट ऑफ दिल्ली बींग अ कॅपिटल ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ इंडियान स्वता इंटरव्हीन केला. आमचे होम मिनिस्टर माननीय श्री अमित शाह यांच्यानी पर्सनली सगळ्या हॉस्पिटलांनी विजीट केलें आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची सगळीं हॉस्पिटल्स आसली तितकी हॉस्पिटल्स ही कोवीड हॉस्पिटलांनी कन्वर्ट केली. आमचो डॉक्टर हर्षवर्धन द हेल्थ मिनिस्टर ऑफ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ताणें स्वता इंटरव्हीन केलें आनी इवन दो सरदार पटेल कोवीड सेंटर 1000 बेडेडचें सेपरेटली कोवीड सेंटर हें गव्हर्मेंट ऑफ इंडियान थंय सुरू केलें आनी ताज्या उपरांतूच खरें म्हटल्यार दिल्लींतलें कोवीड मॅनेजमेंट केंद्र सरकारांत हातांत घेतल्या उपरांत जावंक शकलें. हांगा दुसऱ्या खंयच्या मॉडलाची गरज ना. माननीय पंतप्रधानान सुद्दां म्हणजे गोवा मॉडल इज अ व्हेरी गूड मॉडल आनी डेट फॉलो करचें हें तेन्ना उलयलां आनी आयजूय बी जर कंपेर करीत वीथ द ट्रिटमेंट वीथ ऑल इंडिया लेवलाचेर आमी प्राउडली सांगता बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट जी आसा पळय न्ही ही गव्हर्मेंट ऑफ गोवा आपल्या लोकांक त्याच बरोबर भायरसून येयल्ल्या लोकांक सुद्दां म्हणजे भायरसून आयज जे कोण येतात तांकांय बी बऱ्यांतली बरी ट्रिटमेंट दिवपाचें काम हें गव्हर्मेंट ऑफ गोवा वेगवेगळ्या हॉस्पिटलांनी आमच्या करता हाजी म्हाका खात्री आसा. हांव आमची पुराय टीम म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटाची टीम आनी बाकी कोवीड केअर सेंटर मॅनेजमेंट करपी आमची दोनूय कलेक्टरेट ह्या सगळ्यांचें हांव खरोखरूच अभिनंदन करतां. आमचे कितलेशेच स्टाफ हेल्थ डिपार्टमेंटांतले पुलीस डिपार्टमेंटांतले कलेक्टरांतले एवरी डिपार्टमेंट म्हाका दिसता आमच्या इवन दो वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी काम करता आसतना खुबशे जाण पॉझिटिव्ह झाले ते परत रिकवर झाले आणि परत कामाकूय लागले. हांव खरोखरूच म्हणजे सगळ्यांचे आभार मानता त्यांच्यानी आयज पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात या कोविडाच्या मॅनेजमेंटात सहभाग घेतला आणि बऱ्या पद्धतीचे मॅनेजमेंट जे असा हे आमचे पुराय टीम सगळे करीत असा अजूनही बी न थकता. आम्ही जसे म्हणता की फ्रॉम द 22nd of March टील डे 24/7 म्हणजे कंटिन्युअसली सगळेजण जे काम करता आणि बऱ्यातली बरी ट्रिटमेंट दिवपाचे सगळ्या लोकां खातीर आमचे पुराय ॲडमिनिस्ट्रेशन हे वावुरता. हांव ताज्या खातीर सगळ्यांचे अभिनंदन करतात. बट गोंयातल्या लोकांनी अजूनही काळजी घेऊक जाई की मात सुद्धा आमकां सिमटम्स दिसत ब्रेथलेसनेस दिसत आपले ऑक्सिजन लेवल आपलो कमी जाल्लो दिसत किंवा कंटिन्युअसली फिवर येता आसत आणि एज जर आणि कोमॉर्बिड कंडिशन असत जाल्यार आमच्याकडे बेड्स खाली असा इवन द हॉस्पिटलांनी असा आणि कोविड केअर सेंटरांनी असा. त्या खातीर आमचे प्रायमरी हेल्थ सेंटरातले सगळे डॉक्टर्स मॅक्झिमम टेस्टिंग एज पर 1000 रेशियो आयजूय बी म्हणजे वी आर फर्स्ट इन इंडिया म्हणजे आमच्या इतके कंपेरिजन टेस्ट जो असा ह्यो खंयच्याच स्टेटीत केल्यो वचना आणि इतके फास्ट रिझल्ट जे असा खंयसरी ल्हानशी मिसमॅनेजमेंट हेवटेन तेवटेन रिपोर्ट मेळपाक लेट जावप हे जातले. पण हाजो अर्थ म्हणजे येदे व्हडले पॅन्डमीक चलता आसतना जर काही चूक झाली जाल्यार सरकाराक तेजेर डायरेक्ट दोश दिवप ब्लेम करप गाळी सवप हे योग्य न्ही. म्हाका दिसता काही जाण म्हणजे अशा पद्धतीची दुष्कृत्य करीत असा तांकां बरी बुद्धी जी असा पळय न्ही ही देवान दिवपाक जाय अशें म्हाका दिसता. कारण आमकां सगळ्यांक बरोबर घेवन आमकां हे कोवीड मॅनेजमेंट करपाचें आसा आनी निश्चितच आमी करीत आयल्या आनीक थोडे दीस कदाचीत आमकां कोवीड मॅनेजमेंट करचें पडटलें. आयची म्हजी स्पेशली प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली ती पयलो कोवीड मॅनेजमेंट हो विशय आसात पयलो विशय सगळ्यांक देव बरें करूं म्हणपाकूय जाय आशिल्लें आनी स्पेशल विशय जो आशिल्लो वीच इज एन आत्मनिर्भर भारत सेल्फ रिलायंट इंडिया. आत्मनिर्भर भारत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन म्हणजे कोवीड चालू असताना सगळ्यांक उलो मारून आत्मनिर्भर भारत हे करपा खातीर आमी त्याच धर्तीचेर स्वयंपूर्ण गोंय हे करपा खातीर सगळ्यांक उलो मारलेलो आसा आणि तांच्यांनी जे आत्मनिर्भर भारत करपाक फुडें तांच्यांनी जी पावलां वेगवेगळी उचल्ली म्हणजे तितूंतल्यान म्हणजे कोरोना व्हायरस पॅन्डमीक रिलेटेड इकॉनॉमीक पॅकेजीस वेगवेगळ्यो आमच्या वित्त मंत्री निर्मला सितारामन हांच्यांनी डिक्लेर केल्यो. बट तेजे मुख्य विजन जे आशिल्लें इट इज अ कॉल फॉर द सेल्फ रिलायंट इंडिया मुवमेंट हे तांचे विजन आशिल्लें. 5 pillars ऑफ द आत्मनिर्भर भारत वीच इज एन इकॉनॉमी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम वायब्रंट डेमोग्राफी अँड डिमांड एज अ 5 pillars ऑफ द आत्मनिर्भर भारत.
स्पेशल इकोनॉमिक एंड कंपैरेटिव पैकेज ऑफ रुपीज 20 लाख करोड़ विच इज इक्विवेलेंट टू द 10% ऑफ द इंडियन जीडीपी ही पैकेज जी आसा ही तंजानी डिक्लेयर केली 20 लाख कोटीची असल्या पॅन्डमिकच्या स्थितीत त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करता. इट इज द टाइम टू बिकम द वोकल फॉर अ लोकल प्रोडक्ट एंड मेक देम ग्लोबल माननीय मोदीजी म्हणतात कारण आम्ही वोकल जावपाक जाय लोकल प्रोडक्टा खातीर आणि त्याच धर्तीचेर वी आर वोकल फॉर द लोकल प्रोडक्ट आणि ताजेर आत्मनिर्भर भारत हाजेर काम करपाक सुरू केल्लें आसा. पांचवो मुद्दो तांच्यांनी म्हटला फोकस ऑन लँड लेबर लिक्विडिटी एंड लॉ. आम्ही लँड लेबर लिक्विडिटी आणि लॉ हाजेर फोकस करपाक जाय आणि त्याच धर्तीचेर आम्ही काम करपाक सुरवात केला. थोडी डिपार्टमेंटां आमची ऑलरेडी स्टार्टेड इम्प्लिमेंटींग द आत्मनिर्भर भारत कन्सेप्ट अलॉंग विथ द हेल्प ऑफ आत्मनिर्भर पॅकेज. आमची बरीचशी डिपार्टमेंटांनी आत्मनिर्भर भारत ही आत्मनिर्भर पॅकेजीच्या बरोबर काम करपाक सुरू केलां. उरलेल्या म्हणजे फॉर एग्जाम्पल डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबेंड्री, वेटनरी सर्विसीस, डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, फॉरेस्ट डिपार्टमेंट, एनवायरमेंट डिपार्टमेंट विथ द बायोडायवर्सिटी डिपार्टमेंट. ह्या डिपार्टमेंटांनी आत्मनिर्भर भारत या पॅकेजीच्या अंतर्गत काम करपाक सुरू केला. उरलेल्या डिपार्टमेंटाक आम्ही ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिला की आत्मनिर्भर भारत या पॅकेजीच्या अंतर्गत त्यांच्यानी इनिशिएटिव्स घेऊन आत्मनिर्भर भारत व कन्सेप्ट घेऊन त्यांच्यानी आपलो प्लॅन जो आसा व बेगिनात बेगीन स्वयंपूर्ण गोंय करपा खातीर आपलो प्लॅन रेडी करचो. आणि त्याच धर्तीचेर आम्ही सुरूही केल्ल्या आमच्या 17 डिपार्टमेंटाची ट्रेनिंग आम्ही पुराय कम्प्लीटूय केल्या. उरलेल्या डिपार्टमेंटाची ट्रेनिंग जी आसा ही सुरू जातली. केंद्र सरकारात कर्मयोगी हो कन्सेप्ट घेऊन सगळ्या ऑफिसर्स जे आसा हे कर्मयोगी पद्धतीत काम करपाक लागले आसत जाल्यार आत्मनिर्भर भारत जावपा खातीर चड उशीर लागचो ना. त्याच धर्तीचेर गोंयानूय बी काम जे आसा हे सुरू केलां आनी आत्मनिर्भर भारत हाजे मूळ काम आनी मूळ कन्सेप्ट जरी आमच्या डिपार्टमेंटल लेवलाचेर सुरू जरी जालो जाल्यार तेजे प्रॅक्टिकली फिल्ड वर्क जे आसा म्हणजे प्रॅक्टिकली काम जे आसा लोकां मदीं वचपाचें काम आनी लोकां मदीं खरें सुरू करपाचें काम हाजी सुरवात ही 2 ऑक्टोबर गांधी जयंती ह्या दिसा पुराय गोंयांतल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी 192 ग्रामपंचायती आनी 14 म्युनिसिपाल्टींनी एकाच दिसा जावपाचें आसा आनी ते दिसा ते जातलें. ताज्या खातीरचो बेजीक सर्वे हो आमचो डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी जिपार म्हणजे बाब प्रसाद लोलयेकर आनी बाबा मायकल हांच्यांनी म्हणजे दोनूय डिपार्टमेंटाचे हेड यांच्यांनी पुराय आपलो सर्वे करप हे काम करून त्यांच्यांनी कन्सेप्टूय रेडी केला आणि कशा पद्धतीत आमकां हे इम्प्लिमेंटेशन करप हाजे ठरयिल्ले आसा. पण हाज्या व्यतिरिक्त आम्ही आत्मनिर्भर भारत हाज्या सकयल ह्या पॅकेजीच्या सकयल आतां पर्यंत आमच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी वेगवेगळी कामां केली किंवा त्याची बेनिफिट्स व लोकां पर्यंत दिवपाक लागल्या आणि तो ऑलरेडी चालू आसा. ताजेर काही बाबतीत हांव थोडेशें फोकस करता म्हणजे त्या निमित्तान ओके तुमकांय सगळ्यांच्यो गजाली कळपाक जाय म्हणून सांगता. आत्मनिर्भर भारत पॅकेज ही अनाउंस बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ताज्या खातीर अनाउंस केल्या उपरांत आमी वेगवेगळी कमर्शियल बँक्स, नाबार्ड, सिरबी, RBI एंड गव्हर्मेंट डिपार्टमेंट हाज्या कन्सर्न हांच्या बरोबर मिटींग्स घेऊन विथ मॅक्झिमम रित्या MSMEक ताजो कसो बेनिफीट जातलो हाज्या खातीर एकदा न्ही तर 3-3, 4-4 फावटी मिटींग्स ज्यो आसा ह्यो SLBCच्या बरोबर स्टेट लेवल्स बँकर्स कमिटी विथ द MSME हांच्या बरोबर वेगवेगळ्यो मिटींग घेऊन त्यो MSME खातीर फार्मर्स, स्ट्रीट वेंडर्स, लेबर्स हाज्या खातीर बेनिफिट्स दिवपाचो प्रयत्न जो आसा हो आमच्या कडल्यान केल्लो आसा. त्याचबरोबर देर इज अ स्पेशल ड्रायव्ह कंडक्टेड फॉर द किसान क्रेडिट कार्ड. आतां पर्यंत फक्त शेतकरी जो आसा पळय न्ही एग्रीकल्चर शेतकरी हेकाच आमी किसान क्रेडिट कार्ड मेळटालें ते पयले फावटी म्हणजे आमचो मिल्क फार्मर्स आनी फिशरमॅन हाकाय किसान क्रेडिट कार्ड जे आसा हे किसान क्रेडिट कार्ड हे आमच्या मार्फत वेगवेगळ्या फार्मर्सां खातीर दिले गेले. आमी कन्स्ट्रक्शन बिल्डींग एंड कन्स्ट्रक्शन रिलेटेड हातूंत रेरा ह्या हातूंतय बी सगळ्या जाणांक मॅक्झिमम बेनिफिट्स कशी दिवपाक मेळटा ती पळयली आनी त्याच बरोबर म्हणजे EPF आसतले वेगवेगळ्यो पॅकेजीस हांव इन डिटेलान थोड्योश्यो जितक्यो पॅकेजीस आसा त्यो थोड्योश्यो पयली डिटेलान वाचता आनी मागीरय बी हांव तुमकांय ताजी डिटेल्स जी आसा ती धाडून दिता. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 ह्या अंतर्गत 1.70 लाख करोड्स पॅकेज ही प्रधानमंत्री गरीब कल्याण हेजी डिक्लेअर केली. तितून आमचे पॅरंट डिपार्टमेंट इज द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस आणि फायनान्स डिपार्टमेंट
हातूंतल्यान 80 इन्शुरंस फॉर ऑल द हेल्थ वर्कर्स 50 लाख पर्यंत जो इन्शुरंस जो आसा वो सगळ्या हेल्थ वर्करां खातीर कवर केल्लो आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 180 crore ऑफ द पीपल हॅव बेनिफिटेड फॉर द 5 kg. तातूंतल्यान डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आनी सिवील सप्लाय ही डिपार्टमेंटांनी काम केलें. गोंयांतले बेनिफिशरीज 5,22,270 हे बेनिफिशरीज गोंयांतले आसा. प्रधानमंत्री 5,22,270 हाज्या अंतर्गत तांकां 5 kg रायस आसतले, तांकां दाळ आसतली, हे फ्री ऑफ कॉस्ट ह्या बेनिफिशरींक कंटिन्युअसली 3 महिने ओके आमी फ्री ऑफ कॉस्ट तांकां अवेलेबल करून दिले. आनी तो पर्यंत हे आतां पर्यंत उरलेली बेनिफिट्स तांकां नोव्हेंबर म्हयन्या पर्यंत जी बेनिफिट्स जी आसा ही फ्री ऑफ कॉस्ट दिवपाचें डिसायड जालें. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 20 crore ऑफ द वुमन जनधन अकाउंट होल्डर्स सिटीजन गेट बेनिफिट्स ऑफ द 500 पर मंथ फॉर द नेक्स्ट 3 मंथ्स. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यांनी जनधन अकाउंट ओपन केल्लो, गोंयांत जवळपास 70,000 जनधन अकाउंट आशिल्ले, तांकां दर म्हयन्याक म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आनी बँक त्यांच्या सहकार्यान 500 rupees त्यांच्या अकाउंटाचेर जमा जाले. आतां पर्यंत अशे 70,000 लोकांच्या अकाउंटाचेर जमा जाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2 हाज्या अंतर्गत जे फ्रंट लोडेड ऑफ 2,000 पेड फॉर द फार्मर्स अंडर द एक्झिस्टिंग PM किसान टू बी बेनिफिटेड फॉर द 8.7 crore फार्मर्स. पुराय देशांत 8.7 crore फार्मरांक बेनिफिट्स जालो. बँक आनी एग्रीकल्चर डिपार्टमेंट कन्सर्न काम करतले. गोंयांतले जवळपास 9,100 फार्मर्स जे आसा हांच्या अकाउंटाचेर 2,000 रुपया कंटिन्युअसली 3 महिने हे त्यांच्या अकाउंटाचेर जमा जाल्ले आसा. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2 हाज्या अंडर डिस्ट्रिक्ट मिनरल फंड DMF टू बी यूज्ड फॉर द सप्लिमेंटेशन ऑफ द एग्युमेंटिंग द फेसिलिटीज ऑफ द मेडिकल टेस्टिंग आनी स्क्रिनींग. आमी जो डिस्ट्रिक्ट मिनरल फंड वापरलो ओके हेजो बेनिफिट्स आमकां जालो. 11.5 crore आतां पर्यंत वेगवेगळे मेडिसीन PPE किट्स थर्मल गन ह्या सगळे आमी हाजो बेनिफिट्स जो आसा हो मोठ्या प्रमाणांत आमकां डायरेक्ट बेनिफिट्स जालो. Measures taken by the Reserve Bank of India, which is the 6th package, serial number package, which is by the from the moratorium for the 3 months on payment of the installment and payment of the interest on a working capital facilities in the respective to all the term loans. म्हणजे फायनान्स डिपार्टमेंट आनी बँक्स म्हणजे एक्सटेंडेड टू ऑल द पार्टीज जितके बेनिफिशरीज आशिल्ले तितक्यांक हाजो बेनिफिट जालो. डायरेक्टली हांचो 3 महिन्याचो मॉरिटोरियम पिरियड जो आसा हो वाडयलो गेलो. ₹3,00,000 crore फॉर द कोलेट्रल फ्री ऑटोमॅटीक लोन फॉर द बिझनेस इन्क्लुडींग द MSME. हे डिसिजन विच इज द एमर्जन्सी क्रेडिट लिंक फॉर द बिझनेसीस MSMEs फ्रॉम द बँक अँड NBFC अप टू द 20% ऑफ द एन्टायर आउटस्टँडिंग क्रेडिट एज ऑन 29 February 2020. फायनान्स डिपार्टमेंट, बँक आणि RBI 8,152 सँक्शन आशिल्ले 4,167 लोकांनी जो डिसबर्समेंट जालो. 232 crore रुपीज वेर सँक्शन फॉर द स्टेट गव्हर्मेंट आणि विच इज 126 crore वर डिसबर्स इन MSME सेक्टर. हाजो बेनिफीट जो आसा वो गोंयांत 126 crore ऑफ रुपीज बेनिफीट जालो. सिरियल नंबर 8 एक्सटेंशन ऑफ द रजिस्ट्रेशन अँड कम्प्लिशन डेट ऑफ द रियल इस्टेट प्रोजेक्ट अंडर RERA. The Ministry of Housing, Urban Affairs and Advised the State and Union Territories, Department is RERA, and this has been done to all the eligible peoples. RERA cha under jikke jikke benefits asale 25th March ane onwards jikke je pending ashili tikke sagyang direct RERA chi benefits je asa hi 6 mahinya khatir dili geli. ओके त्याच्या उपरांत डायरेक्ट सपोर्ट टू द फार्मर्स अँड रुरल्स अंडर द इकॉनॉमिक प्रोवाइड बाय द पोस्ट कोविड विच इज एन एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि बँक. इट इज अ टोटल नंबर ऑफ द KCC 8,700 आणि न्यू ऍप्लिकेशन्स 9,499 रिसिव्ड ड्युरिंग दीस पॅन्डमिक. इतक्या लोकांक हाजो बेनिफिट्स जालो. सपोर्ट फॉर द मायग्रंट अँड अर्बन पीपल अर्बन पुअर ड्युरिंग द लास्ट 2 मंथ्स. जे मायग्रंट्स आणि अर्बन पुअर लोक हांगा जे रावताले त्यांच्या खातीर रेव्हन्यू आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ह्या डिपार्टमेंटाच्या अंतर्गत अमाऊंट युटिलाइज 72,61,000 रुपया जे केंद्रातल्यान डायरेक्ट बेनिफिट्स धाडली गेली की ह्या लोकांक ट्रान्सपोर्टेशन आनी तांच्या खातीर बालद यूज करप, तांकां बाकीच्यो सगळ्यो फेसिलिटीज सप्लाय ऑफ द वेरियस मेडिसिन्स आयटम्स ग्रॉसरीज हे सप्लाय करपा खातीर 72,61,000 रुपयाचो जो डायरेक्ट बेनिफिट्स केंद्रातल्यान धाडलेलो ताजो उपयोग केलो गेलो.
फ्री फूड ग्रेन सप्लाय टू द माइग्रंट फॉर द 2 मंथ्स आमकां तेच बरोबर माइग्रंट हुविंग द एन एफ सी ए ऑर स्टेट कार्ड बेनिफिशरींग स्टेट दे हॅव द स्टेशन वील बी द प्रोवायडेड 5 kgs ऑफ द ग्रँड पर पर्सन एन्ड 1 kg चना फॉर द फॅमिली पर मंथ फॉर द 2 मंथ्स सिवील सप्लाय डिपार्टमेंट आनी कलेक्टर डिपार्टमेंट्स ओके हा द टोटल बेनिफिशरीज 1598 लोकांक हा द टोटल बेनिफिट्स दिलो गेलो रुपीज 1500 क्रोर्स ऑफ रुपीज वीच इज एन इंट्रस्ट सबवेंशन फॉर द मुद्रा एन्ड शिशू लोन गोंयान जवळपास 6520 लोकांक हाजो बेनिफिट्स जालो आनी 32.15 कोटी रुपया इंट्रस्ट जो आसा हो माफ जालो जवळपास 6520 लोकांनी हाजो बेनिफीट गोंयांत घेतलेलो आसा 13th real number which is a 5000 crore special credit facilities for the street vendors khatir navin scheme launch keli geli which is department is the G Suda and a director of the municipal administration identified beneficiaries asa 2484 application ata paryant dile 430 upload portal acher kela 300 sanction jala 152 disbursed jali 49 आनी लोन डिस्पर्स जाला 4.9 lakhs रुपीज लोन जो आसा डिस्पर्स जाला बट हेचो टोटल बेनिफिट्स 2484 लोकांक जे स्ट्रीट वेंडर्स डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशन हाजे अंतर्गत काम करता ह्या सगळ्या लोकांक हाजो बेनिफिट्स जो आसा हो मेळटलो 70,000 crores ऑफ रुपीज बूस्ट टू द हाउसिंग सेक्टर्स फॉर द मिडल इनकम एज ग्रुप थ्रू द एक्सटेंशन ऑफ द CLSSCs which is a credit link subsidy scheme for the middle income age group income limit between 6 to 18 lakhs G Suda and DMA haji parent department asa beneficiaries 1085 lokh haji beneficiaries asa amount sanctioned is 257 crores of rupees amount disbursed 220.98 crores subsidy amount is 24.86 crores जे प्रधानमंत्री हाउसिंग लोनचो विषय आसा तेजे 24.86 crores ऑफ रुपीज सबसिडी जी आसा ही आतां पर्यंत जवळपास 1085 लोकांक जे फक्त जी सुडा आनी डीएमएच्या अंतर्गत तांकां मेळ्ळ्या अजूनय रुरलांतलो फिगर म्हाका मेळपाचो आसा तोय वेगळो आसा 24 कोटी रुपया फक्त सबसिडी मेळ्ळ्या रुपीज 600 crores ऑफ रुपीज एम्प्लॉयमेंट पुश युजींग द कांपा फंड्स विच इज द फॉरेस्ट डिपार्टमेंट इट इज एन एक्सपेंडिचर इट इज फॉर द 1.6 crores एन्ड एरिया कवर 265 हेक्टर्स मेन डेज जर पळयत आमी 39,089 म्हणजे अजय परत एक मोर दॅन 500 पीपल्स हॅव बेनिफिटेड 39,089 मेन डेज वेर बेनिफिटेड रुपीज 2 lakh crore वर द कन्सेशन क्रेडिट बूस्ट फॉर द 2.5 crore फार्मर्स थ्रू द किसान क्रेडिट कार्ड एग्रीकल्चर डिपार्टमेंट बँक एनिमल हजबंड्री गोवा डेरी सुमूल आणि फिशरीज टोटल किसान क्रेडिट कार्ड्स ऑफ डेरी फार्मर्स 1828 फिशरीज 24,285 एप्लिकेशन्स आर पेंडींग ह्यो नवीन केसीस इतक्यो ज्यो आसा ह्यो फर्स्ट टायम बेनिफिट्स जो आसा हांकां 1.6 lakhs पर केस हा तांकां विदाउट इंट्रस्ट लोन जे आसा हे हेज्या अंतर्गत सँक्शन जाल्लें आसा रुपीज 10,000 crore स्कीम फॉर द फॉर्मेशन ऑफ द मायक्रो फूड एन्ड एंटरप्रिनर्स डिपार्टमेंट्स आसात DITC DRDA आत्मा एग्रीकल्चर गोवा स्टेट पोल्युशन गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आनी KVIB जॅकफ्रूट प्रोसेसिंग युनिट्स हॅव बीन एस्टाब्लिश्ड इन बोथ नॉर्थ एन्ड साऊथ गोवा एन्ड दीस वील बी बेनिफीट मोर दॅन 48 सेल्फ हेल्प ग्रुप आमी डिसिजन घेतला हाजो स्फूर्ती प्रोजेक्टाच्या अंतर्गत जॅकफ्रूट प्रोसेसिंग जो फुडल्या वर्सा पर्यंत आमचो कार्यनिवृत्त जातलो ती 2 नॉर्थाक आनी साऊथाक अशा पद्दतीचे प्रोसेसिंग युनिट जे आमी म्हणटा 90% मोर दॅन डॅट फणसचो वाया वयतालो तो फुडल्या वर्साच्यान अशा अंडर गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड हांच्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हो प्रोजेक्ट प्रोसेस केला आणि नक्कीच फूड प्रोसेसिंग युनिटच्या अंतर्गत हाजो बेनिफीट गोंयातल्या सगळ्या फार्मरांक आमी मिळवून दिवपाक शकतले 20,000 crores ऑफ रुपीज फॉर द फिशरमॅन थ्रू द प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना प्रधानमंत्रींची काल डिक्लेअर केली फिशरीज डिपार्टमेंट DRDA डिपार्टमेंट आणि गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड यांच्या अंतर्गत द गोवा गव्हर्नमेंट ऑलरेडी फॉर्म द स्टेट लेवल अप्रुव्हल फॉर द मॉनिटरिंग कमिटी फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना स्कीम इन्क्लुडिंग द सुपरविजन मॉनिटरिंग फर्दर द डिपार्टमेंट हॅज प्रिपेअर्ड द स्टेट एक्शन प्लॅन फॉर द करंट फायनान्शियल इयर बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट अँड डिमांड इन द फिशरीज सेक्टर इन द स्टेट एक्शन प्लॅन विच इन्क्लुड्स द 24 बेनिफिशरीज ओरिएंटेड स्कीम विच द 9 स्कीम वेअर टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ द इनलँड फिशरीज
And aquaculture, including the technology infusion, such as the construction of the breakfast water ponds, construction of the biofloats ponds, and the वेगवेगळ्या स्किमी ज्यो आसा ह्यो ह्या स्किमीच्या अंतर्गत आम्ही प्लॅन केल्या. ऑलरेडी ह्यो स्किमी ज्यो आसा गव्हर्मेंट ऑफ इंडिया काही धाडल्या, काही इन प्लॅन आसात, बट नक्कीच आम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हाजो मोठ्यातलो मोठो बेनिफिट जो आसा, वीच इज इन करंट फायनान्शियल इयर 163.1 crores ऑफ रुपीज, वीच इज 82.87 crores सेंट्रल शेअर आसतलो. हाजी स्कीम रेडी करून ऑलरेडी धाडून दिली, तेजो 48 crores ऑफ रुपीज स्टेट शेअर आसतलो. ताज्या उपरांत 19वी स्कीम, वीच इज द नॅशनल एनिमल डिजीज कंट्रोल प्रोग्राम, ह्या स्किमीच्या अंतर्गत एनिमल हजबंड्री अँड वेटनरी सायन्स आता पर्यंत फूड अँड माउथ डिजीज 47,498 ऑल द एनिमल्स हॅव वॅक्सिनेटेड फॉर दीज डिजीज, ही स्कीम बऱ्या रितीन इम्प्लिमेंट केली आसा. बी कीपींग इनिशिएटिव्ह फॉर द रुपीज 500 crores ऑफ रुपीज, ही सुद्धा स्कीम गव्हर्मेंटान सुरू केल्या. एग्री, आत्मा, KVIB आणि गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड हाच्या अंतर्गत त्यांच्यानी इनिशिएटिव्ह घेऊन ही स्कीम जी आसा पळय न्हू, ही स्कीम आम्ही सुरू केली आसा. बी कीपींग बॉक्सीस, बी कल्चर आणि ट्रेनिंग, हाजी ट्रेनिंग जी आसा वील स्टार्ट फ्रॉम द दीस मंथ, ह्या सप्टेंबरांतल्यान तेजी ट्रेनिंग दिवप हें काम जें आसा हें सुरू केल्लें आसा. ताज्या उपरांत 21 सिरियल नंबर रुपीज 40,000 crores ऑफ रुपीज इनक्रीज इन द एलोकेशन ऑफ द नरेगा टू प्रोवाइड द एम्प्लॉयमेंट, हाजो DRDA इज द पेरंट डिपार्टमेंट, 3,266 पीपल्स हॅव जनरेटेड 22,065 मॅनडेज, म्हणजे डायरेक्टली 3,266 लोकांक 1.1 crores करंटली गोईंग ऑन कामा खातीर आमकां ताजो बेनिफिट्स जो आसा, वीच इज टोटल वर्थ ऑफ रुपीज 4 crores. हाजी बेनिफिट्स जी आसा ही जवळपास 3,226 लोकां खातीर हाजी बेनिफिट्स जावपाची आसा. हेल्थ रिफॉर्म्स आनी इनिशिएटिव्स हाच्या अंतर्गत वेगवेगळ्या आम्ही जवळपास सगळ्या PHC नी टेस्टिंग लॅब फेसिलिटीज सुरू करप, आणि ताज्या उपरांत आता जवळपास वेगवेगळ्या हाज्या खातीर सेपरेटली फंड्सूय बी सेपरेटली 5.4 crores ऑफ रुपीज फॉर द DMF आणि वेगवेगळ्या नॅशनल डिजिटल हेल्थ बुलेटीन वेगवेगळ्या कडल्यान बेनिफिट्स जो आसा आमकां SDA हॉस्पिटल, फोंडा, GMC, न्यू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, वेगवेगळे ताजे इन्फ्रास्ट्रक्चर वापरपा खातीर, न्यू लॅब सेटअप करपा खातीर वेगवेगळ्या पद्धतीचो फायदो आम्ही घेतलेलो आसा. अँड नाव वील गो फॉर द पोस्ट कोवीड क्लिनीक, जी आमकां पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन्स लोकां मदीं दिसून येता ताज्याय खातीर फ्री ऑफ कॉस्ट पोस्ट कोवीड क्लिनीक ही सुरू करपाचें डिसिजन सरकारान घेतला. कारण कोवीड जाल्या उपरांत आमकां पोस्ट कोवीड मॅनेजमेंट हें बी खूब मोठ्या प्रमाणांत जें आसा हें सुरू करचें पडटलें, आनी तेंय सुरू जें आसा हें आमी आत्मनिर्भर भारत ह्या पॅकेजीच्या अंतर्गत करपाचें आसा. टेक्नोलॉजी ड्रिवन एड्युकेशन विथ द इक्विप्ड विथ द पोस्ट COVID-19 एड्युकेशन डिपार्टमेंट अँड हायर एड्युकेशन डिपार्टमेंट हाच्या अंतर्गत ऑनलाईन क्लासीस दिवप, TV चॅनल्स आणि दूरदर्शन हांच्या बरोबर टायअप करून आणि विथ हायर एड्युकेशन त्यांच्यानी सेपरेटली ऑनलाईन आपले व्हिडिओज काढप हाच्या अंतर्गत त्यांच्यानी सुरू केला. आणि मोस्टली 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड आणि हायर एड्युकेशन हांगासल्यो क्लासीस ऑनलाईन सगळ्यांनी सुरू दवरला. गोंय हे पहिले राज्य आपल्या सगळ्या टिचरांक ऑनलाईन ट्रेनिंग दिवपी आणि वेल इक्विप्ड करपी राज्य जे आसा हे गोंय राज्य जावन आसा. 24th इट इज लिक्विडिटी रिलीफ फॉर द 2,500 crore ऑफ द EPF सपोर्ट टू ऑल द EPF एस्टॅब्लिशमेंट. द EPF कॉन्ट्रिब्युशन वील बी पेड टू द गव्हर्नमेंट फॉर द अनदर 3 मंथ्स अँड टील द बेनिफिट फॉर द मोर दॅन 72 lakhs एम्प्लॉईज. गोंयांत जवळपास 12,248 फ्रॉम द एप्रील ऑनवर्ड्स डायरेक्ट बेनिफिट जो आसा हो 12,248 लोकांक गोंयांत जाला 10.11 crores ऑफ रुपीज. EPF जो आसा ल्हान ल्हान फॅक्टरींतलो हाजो EPF भरपाचें काम हें केंद्र सरकारान लेबर डिपार्टमेंट आनी प्रोविडंट फंड डिपार्टमेंट ह्या दोनूय डिपार्टमेंटाच्या अंतर्गत 10.11 कोटी रुपया जे आसा हे लोकांचे EPFाचेर डायरेक्टली तांचे जमा जे आसा हे केंद्र सरकारान केल्ले आसा. लेबर कोर्स बेनिफिट्स फॉर द वर्कर्स अप्रॉक्सिमेटली विथ द लेबर डिपार्टमेंट आणि EPF डिपार्टमेंट अप्रॉक्सिमेटली 2.6 lakhs विच इज कवर्ड सिन्स द इन्सेप्शन्स. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज विच इज एन जवळपास लेबर डिपार्टमेंटाक अगेन 7,355 बेनिफिशरीज 4.41 crores ऑफ रुपीज विच इज बेनिफिशरीज फॉर द लेबर डिपार्टमेंट्स. आणि त्याच्या उपरांत प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 2,233 वर्कर्स ॲट द रुपीज ऑफ 4,092.11 lakhs ऑफ रुपीज
ही पॅकेज जी आसा ही लेबर डिपार्टमेंटाच्या मार्फत लेबरांक दिल्ली आसा. अशा पद्धतीचे जवळपास आतां पर्यंत 27 वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या मार्फत वेगवेगळ्या बेनिफिशरी 27 स्किमी आतां पर्यंत आम्ही लोकांक केंद्रातल्या योजनेचो फायदो आत्मनिर्भर भारत या योजनेच्या सकयल दिवपाक शकले. इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर मी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, होम मिनिस्टर श्री अमित भाई शहा हांच्या नेतृत्वा सकयल सुरू केल्ल्या आत्मनिर्भर भारत पॅकेज या अंतर्गत मॅक्झिमम बेनिफिट्स जे आसा हे आमी गोंयांत घेवपाक सुरू केल्या. उरलेल्या डिपार्टमेंटांनी आपले काम सगळ्या डिपार्टमेंटांनी ऑलरेडी चालू केल्ले आसा. इट वील टेक सम टायम जे आमी वेगवेगळ्यो गजाली गोंयांत केंद्रातल्यो आसतल्यो किंवा गोंयांत नवीन आसतल्यो हाजें इम्प्लिमेंटेशन करपाचें आसा. आनी निश्चितच आमी पुराय माननीय मोदीजीच्या नेतृत्वा सकयल आत्मनिर्भर भारत हेच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोंय करपाक समेस्त सगळ्या गोंयकारांची मदत, सगळ्या डिपार्टमेंटांची हेड ऑफ डिपार्टमेंटची मदत आनी सगळ्या लोकांची, सगळे आमदार आसतले, मंत्री आसतले, ह्या सगळ्यांच्या सहकार्यान 2 ऑक्टोबरांतल्यान आत्मनिर्भर भारत हाच्या अंतर्गत स्वयंपूर्ण गोंय हो नवीन कन्सेप्ट गोंयांत राबोवपाचो आसा. आनी निश्चितच सगळ्या पंचायतींचे आनी गोंयांतल्या सगळ्या लोकांचे सहकार्य खूब मोठ्या प्रमाणात आमकां मेळटलें. तुमच्याय सगळ्यांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करतां. आयज पर्यंत तुमी सगळे जाण ह्या कोवीड मॅनेजमेंटाच्या बाबतींत खूब बरें सहकार्य करीत आयिल्ले आसा. हाज्याय फुडें आमी जर सगळे एकत्र आयले जाल्यारच कोवीड मॅनेजमेंट हें बऱ्या रितीन करपाक शकतले. काही लोक सोशल मिडिया आनी बाकीच्या बाबतींत म्हणजे जायत्यो गजाली म्हणटा आसत आपआपल्या पद्दतीत, बरी तुमचे सगळ्यांचे सहकार्य आसा म्हणून आमी बरी मेसेज लोकांच्या पर्यंत दिवपाक शकल्या. देव बरें करू. सांग मुरारी उदय. मुरारी सांग. लौकिक टोटल आत्मनिर्भर अंडर टोटल एक्युम्युलेटेड फिगर कितलो आता आमकां बेनिफीट जाता आनी तितून सेंटर शेअर कितलो, एन्ड सेकेंडली तू काट जालो लौकिक, तुझो आवाज गेलो, तुझो ऑडियो गेलो. सेकेंडली पोस्ट कोविड क्लिनीक म्हटले पळय तितून कसले प्रकारचे ट्रिटमेंट जाता आनी फर्स्ट आत्मनिर्भर अंडर जे टोटल बेनिफीट आहा ते कितले अमाऊंटाचे जाता आनी सेंटर शेअर कितले दितले. लौकिक आत्मनिर्भर भारतच्या अंडर तुका टोटल म्हणजे आमकां 1000 कोटी रुपया मेळ्ळे भितरलो 600 कोटी सेंट्रलाचो 400 कोटी आमचो हे तुका आत्ता सांगप जावचें ना. कारण ती प्रत्येक डिपार्टमेंटाची स्कीम ही आमी इम्प्लिमेंट करीत वता. जशें तुका हांवें फॉर एग्जाम्पल म्हणून तुका सांगता हांव एकूच स्कीम जी तुका आतां जाचो डायरेक्ट बेनिफीट हांवें वाचलो पळय न्ही फॉर प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजना हाज्या अंतर्गत जवळपास हय 1085 बेनिफिशरीज 257 crores ऑफ अमाऊंट रुपीज डिस्पर्स ताजो 24 कोटी रुपया हो डायरेक्ट बेनिफिशरीज लोकांक मेळिल्लो आसा. आतां हाज्या अंतर्गत ज्यो आजुनूय ग्रामीण आपले पंचायत एरियेंतले उरल्या तेतून आमकां जो रिकॉर्ड जो आसा पळय न्ही एग्जॅक्ट फिगर तुका प्रधानमंत्री पॅकेजीच्या अंतर्गत आमकां 1000 कोटी मेळ्ळे हें आत्तां सांगप जावचें ना. हेजो जेन्ना एका वर्सा उपरांत आमी पुराय नियाळ करतले फ्रॉम द मार्च टू मार्च ताज्या उपरांत आमी मायन्यूटली म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंट आमचें स्टडी करपाक लागलां एक दीस म्हणजे वेवस्थीत रित्या तेजें मायक्रो प्लॅनिंग हें करचें पडटलें खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटान. आतां फॉर एग्जाम्पल आमी फिशरीज डिपार्टमेंटान आमी म्हटलां आमी जो प्रोजेक्ट धरला तो 163 croresचो प्रोजेक्ट धरला 84 crores ऑफ रुपीज आमकां तांच्या कडल्यान मेळटले ओके आमी 43 अशे वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचे वेगवेगळे प्रोजेक्ट आमी रेडी केल्या धाडल्या त्या खातीर ते आत्तां सांगप हें योग्य ठरचें ना. बट ताजो मॅक्झिमम बेनिफीट्स जो आसा इंडिविज्युअल आसतलो डिपार्टमेंटाक आसतलो लोकांनी फुडें येवचें. म्हाजें म्हणणें आसा की आतां फॉर एग्जाम्पल द फूड प्रोसेसींग युनीट हें सरकारूच करूंक शकतलें अशें ना. फूड प्रोसेसींग युनीट हाच्या अंतर्गत जे 70% सबसिडीज आसा फॉर एग्जाम्पल आमी पळयतले की कॅश्यू प्रोसेसींग युनीट आमी जर म्हणटा की आमी 10 कोटीचो प्रोजेक्ट घालता आसत जाल्यार 70% सबसिडी फ्रॉम द केंद्र सरकारांतल्यान मेळटा गोंय सरकाराची सोडूनच दी. आमी फुडें येवपाची गरज आसा. अशा पद्दतीन जर लोकांनी फुडें येयले जाल्यार खूब मोठो बेनिफीट जो आसा केंद्र सरकारा कडल्यान आमी घेवपाक शकतले हाजी निश्चीत खात्री आसा.
दुसरो विषय तुवें सांगलो की पोस्ट कोवीड. आतां पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेश क्लिनीक जें आसा पळय न्ही, हें आमी प्रायमरी हेल्थ सेंटरानूच आमकां पोस्ट कोवीड हें वेगळो कन्सेप्ट सुरू करचो पडटलो. कारण आज हांव एका म्हज्या मित्रा कडेन उलयतालो की तोय बी तुमच्या रिपोर्टींग सायडींतलोच, की ताका आतां कॉम्प्लिकेशन एका म्हयन्या उपरांत दिसूंक लागलां. पुराय एक म्हयनो ताका कॉम्प्लिकेशनूच नाशिल्लीं. वेगवेगळीं कॉम्प्लिकेशन आसूं शकता बींग अ न्यू व्हायरस, आमकां आतां लक्षांत येवचें ना. त्या खातीर इम्युनिटी वाडोवपा खातीर आमी जेका म्हणजे आयुर्वेदान दिनचर्या आनी ऋतुचर्येचे पालन करताले, आपलो दिनक्रम कसो आसचो, ऋतुनुसार कसो आसचो, हाजें एड्युकेशन हें आमकां लोकांक दिवचें पडटलें. आनी त्याच पद्दतीन त्या खातीर म्हटलां की दिनक्रम आपलो कसो आसचो हाजेर फोकस करचो पडटलो. त्या खातीर पोस्ट कोवीड आमकां क्लिनीक ही सुरू करची पडटली. आनी आमी जेका म्हणटा की हेल्दी गोंय जर उरतलें आसत जाल्यार ह्या कन्सेप्टाची गोंयांत गरज आसा. मुरारी सद्गुरु हॅलो. हा सर, हा मुरारी उलय. हय सेम विदाउट डिस्कनेक्ट जालो. कितें तुमी टोटल अमाउंट सेंट्राच्यान कितें आयला तो कितें कळ्ळा, चितलो आत्मनिर्भर स्किमी ताणें कितले बेनिफीट जाले ते लोक? तुवें आयकूंक ना, हांवें आत्तां सांगलें तेजो पळय. टोटल बेनिफिशरी सुद्दां लोक जे आसा पळय न्ही, हे ह्या स्टेजीचेर सांगप. आतां फॉर एग्जाम्पल हांव म्हणटलो की 5,30,000 लोक बेनिफिशरीज आमचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज 1 रेशन कार्डांतल्या हेतूंतल्यान आसा. 5,22,000 लोक डायरेक्ट आसा. ओके, हे एके स्किमीचे. थंयसर आमच्या एग्रीकल्चर स्किमीचे जवळपास 22,000 सुमार आसा. जनधन अकाउंटाचे 70,000 आसा. हे जर पळयत जाल्यार म्हाजे म्हणणे आसा, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज हाच्या अंतर्गत म्हणजे मोर दॅन 80-90% ऑफ द लोक बेनिफिशरी जावपाक शकता. ताजी बेनिफीट आपूण कशी घेवपाची हाचोय विचार पळोवपाक जाय. MSME सेक्टरांतल्यान जेन्ना आमी म्हणटा की 12,000 लोकांच्या अकाउंटाचेर EPF डेपोजीट जालो, जवळपास 142 crores ऑफ रुपीज हे लोन सँक्शन जाले. वेगवेगळ्यो बेनिफिट्स आसात हेतूंतल्यो. आत्मनिर्भर पॅकेज हितून आमी इंडिव्हिज्युअली लोकांक फायदो आसा. प्रत्येकान इंडिव्हिज्युअली भितर वचोन पळोवपाची गरज आसा. इट इज नॉट ओन्ली द गव्हर्मेंट म्हणजे जो बेनिफीट घेतलो तुमच्या पर्यंत पावयतलो. म्हाजें तर म्हणणें आसा इंडिव्हिज्युअल हांगासर फार्मर आसतलो, फिशरमॅन आसतलो, बिझनेसमॅन आसतलो, MSME आसतलो, रेरा इन्फ्रास्ट्रक्चरांतलो बिझनेसमॅन आसतलो, ऑल सेक्टरांतलो बिझनेसमॅन हेका बेनिफीट जो आसा आत्मनिर्भर भारत पॅकेजीच्या अंतर्गत वो निश्चितच जाल्लो आसा. तेणी घेवप हें गरजेचें आसा. सद्गुरु कसली कॉम्प्लिकेशन दिसून येता लंग्स इन्फेक्शन बी काय आनी कितें? आतां कॉम्प्लिकेशन जी आसा ती प्रत्येकाची वेगवेगळी कॉम्प्लिकेशन आसा. एज वायज वेगळी कॉम्प्लिकेशन आसा. म्हणजे आमी जशें म्हणटा की अबाव 60 आसा तांकां लंग्स फायब्रोसीस जे आसा हे दिसून येता. तांकां अजून ब्रिदींग जे आसा खूब मोठ्या प्रमाणांत तेजी ब्रिदींग रेट जो आसा हो मेंटेन जायना. थोड्या जाणांक आतां हेडेक जावपाक लागला, थोड्या जाणांक बॉडी एक जावपाक लागलेलो आसा. वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स आसा. कांय जाणांक लंग्साच्या बाबतींत आसतली, कांय जाणांक मसल्सच्या बाबतींत आसतली, अशी वेगवेगळी कॉम्प्लिकेशन्स. बट हांकां काउन्सिलींग, प्रोपर ट्रिटमेंट, ओके, आनी प्रोपर इन्वेस्टिगेशन हाची गरज आसा. त्या खातीर लोकांनी म्हणजे आमी म्हणटा की पोस्ट कोवीड सुद्दां आमी बरे उरतले आसत जाल्यार काउन्सिलींग हाजी. त्या खातीर म्हटलां की पोस्ट कोवीड क्लिनीक वील प्ले द इम्पॉर्टंट रोल इन द मॅनेजमेंट ऑफ द पीपल. सांग आमी एक गजाल परत हांव सांगता की पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशन सुद्दां जरी म्हटले आसत जाल्यार कोवीड आतां जालो म्हाका पोस्ट कॉम्प्लिकेशन खूब जातली. शेवटी आपलो मायंड सेटअप जो आसा हो थोडोसो बदलपाची गरज आसा. आमी जर रेगुलर, हांवें जशें म्हटलें की हांव फर्स्ट डेच्यान रेगुलर म्हणजे मदीं म्हाजो एक्सरसायज तुटलेलो. हांवें कोवीड जायना फुडें सेम डेच्यान हांवें एक्सरसायज करपाक सुरू केलो, प्राणायाम करपाक सुरू केलो रेगुलर. म्हणजे हांव जो म्हाजो अर्दे वर ते पाऊण वर जे एक्सरसायज किंवा म्हाज्या खातीर दिनासलो ते कोवीड जाल्या उपरांत दिवपाक लागलो. देवाच्या कृपेंत म्हाका अजून पर्यंत कॉम्प्लिकेशन्स कांयच जावंक ना. हांवें फुडें रेगुलर जर म्हाजे एक्सरसायज आनी म्हाजो प्राणायाम ज्या पद्दतीन जर दवरलो जाल्यार निश्चितच म्हाका दिसता पोस्ट कोवीड कॉम्प्लिकेशनाच्या पासून आमी पयस उरूंक शकता. त्याची जर कोणाक जाली जाल्यार ती आमी पोस्ट कोवीड क्लिनीक जे आमच्या हेल्थ सेंटरांनी सुरू करतले थंयसर तांकां काउन्सिलींग आनी ट्रिटमेंट जी आसा ही दिली वयतली. अलिशा, हा अलिशा, आवाज गेलो तुझो, आवाज गेलो अलिशा, ऐकूंक येऊ ना.
ओके सर, विथ रिगार्ड टू द सेंट्रल गवर्नमेंट नाउ गाइडलाइन टू द सम अप फॉर रिज्यूमिंग स्कूल एजुकेशन इंस्टीट्यूशंस, हाउ इज गोवा गवर्नमेंट प्लानिंग टू स्टार्ट द इम्प्लीमेंटेशन एंड स्टार्टिंग ऑफ स्कूल्स? 20 तारखेच्या उपरांत एमएचएच्या गायडलायनीच्या प्रमाणे स्कूल आनी एड्युकेशन इंस्टिट्यूट स्टार्ट करपाचे म्हटला. आमी सुरवातीक 9th स्टँडर्ड 10th 11th आनी 12th आनी कॉलेज सेक्शन सोशल डिस्टन्सींग आनी बाकीचे नॉर्म्स तांच्यांनी म्हटला की पेरंट्सांचो कन्सेंट घेवचो की ज्यांच्या घरात कोणूच कोविड पॉझिटिव्ह ना, कोण आयसोलेशनात ना आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून, म्हणजे एका क्लासात जसे आम्ही म्हणतात की डिस्टन्स मेंटेन करून स्टुडंट्सांक बसून दरून इनिशियल स्टेजीचेर 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड आणि फॉर द फायनल इयर ग्रॅज्युएशन लेवलचे थोड्याशो क्लासीस ज्यो आसा त्यो ह्या पद्धतीत सुरू करप, म्हणजे इन कन्सल्टेशन विथ द पीटीए हेडमास्टर असोसिएशन हांच्या बरोबर उलोवन सुरू करपाचो सरकाराचो विचार आसा. पूर्णतः 100% अजून आम्ही जरी फायनल करूंक नाशिल्ले जाल्यार सरकार टेंटेटिवली आम्ही सुरू करपाक जाय ह्या दृष्टीन सरकार पावलां उचलीत आसा. ओके अनिल सर, कोविड का सिचुएशन का भारत में थोड़ा क्या है? कोविड के सिचुएशन बारे में बोलते वक्त मैं बोलूँगा कि टोटल एट प्रेजेंट केस कंफर्म केसेस 22,890 हो गए, मोर देन 5,030 केसेस आर एक्टिव, रिकवर्ड केसेस 17,592, डेथ अभी तक 268 डेथ हो चुके हैं. अभी भी हमारे पास कोविड केयर सेंटर में फैसिलिटीज़ जो नॉर्थ गोवा में 545 टोटल कैपेसिटी 162 वैकेंट है, टोटल साउथ गोवा में 106 कैपेसिटी है 522 वैकेंट है. आज भी गोवा में जिस तरह से हम ट्रीटमेंट दे रहे हैं कि गोवा के ईएसआई हॉस्पिटल, एसडी हॉस्पिटल, गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आ रहा, फोर्थ वन इज एंड साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, द फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट हम गोवा में दे रहे हैं. बाहर से किसी ने आके हमें कोविड मैनेजमेंट किस तरह से करना है ये सिखाने की कोई ज़रूरत नहीं है. वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट और द फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट गोवा सरकार अपने लोगों के लिए दे रही है. मुझे लगता है सबसे अच्छा ट्रीटमेंट गोवा में मिल रहे हैं. हाँ, कोमॉर्बिड कंडीशन और डिले इन पेशेंट्स, लोग थोड़ा सा डिले कर देते हैं हॉस्पिटल में आने के लिए, इसलिए डेथ यहाँ के 268 डेथ हैं ये हम मान्य करते हैं. मैं लोगों से रिक्वेस्ट करता हूँ कि प्रॉपर ट्रीटमेंट के लिए जल्दी से जल्दी साइन सिम्टम्स दिखने पर यहाँ पर आना चाहिए. कोई दिल्ली से आके यहाँ बताएगा, दिल्ली गवर्नमेंट में हमें मालूम है, हमारे केंद्र सरकार के मंत्री होम मिनिस्टर माननीय अमित भाई शाह और डॉक्टर हर्षवर्धन जी, जब केंद्र सेंट्रल गवर्नमेंट के सभी डिपार्टमेंट सभी हॉस्पिटल्स कोविड मैनेजमेंट करने लगी तभी दिल्ली का सिचुएशन कंट्रोल में आ गया है. और आज भी केंद्र सरकार ने वहाँ पे सरदार कोविड केयर सेंटर 1000 बेडेड और सभी केंद्र के अस्पताल यानी कोविड मैनेजमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया बीइंग द दिल्ली द कैपिटल ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया ट्रीटमेंट कर रहे हैं. इसीलिए तो कोविड मैनेजमेंट दिल्ली में आया है. मुझे लगता है इसका बहुत बड़ा हेल्प केंद्र सरकार का मिला है. इसीलिए यहाँ आके गोवा के लोगों को कोविड फ्री करने की कोई जो बात कर रहा है मुझे लगता है दिल्ली में ही करे. हमारी गोवा सरकार सभी लोगों की अच्छी तरह से केयर कर रहे हैं और हमारी तरह से फ्री ट्रीटमेंट, गोवा की तरह से फ्री ट्रीटमेंट कोई भी नहीं दे रहा है. 95% ऑफ द पीपल इन गोवा दे आर टेकिंग फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट इन द गवर्नमेंट हॉस्पिटल. ओनली द 5% ऑफ द पीपल दोज हु वांट द प्राइवेट इन प्राइवेट हॉस्पिटल दे आर गोइंग इन द प्राइवेट हॉस्पिटल. अदरवाइज द फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट देने वाले गोवा एकमेव राज्य है जो नॉट ओनली द ट्रीटमेंट बट वहाँ का खाने का उनके साथ उनके अटेंडेंट और बाकी सब लोगों को फ्री ऑफ कॉस्ट विथ गुड हाइजीन विथ गुड हॉस्पिटलिटी गोवा के सभी और सभी फैसिलिटीज़ के साथ हम ट्रीटमेंट दे रहे हैं. इसीलिए सबसे ज़्यादा टेस्टिंग करने वाला स्टेट और सबसे ज़्यादा लोगों को आइडेंटिफाई करके आइसोलेट करना, कोविड केयर सेंटर में रखना और अच्छी से जो होम आइसोलेशन में हैं उनके लिए भी अच्छी विद द हेल्प ऑफ द IMA डॉक्टर्स एंड अदर डॉक्टर्स वी आर गिविंग द गुड कंसल्टेशन फॉर देम ऑल्सो. अच्छी इसी तरह से अच्छा मैनेजमेंट गोवा में कोविड का हम कर रहे हैं. धन्यवाद. अनिल क्लियर ना? अनिल क्लियर, साउंड क्लियर ना?
20 तारीख के बाद एमएजे के गाइडलाइन के हिसाब से स्कूल स्टार्ट होने वाले हैं। इन कंसल्टेशन विद द पीटीए एंड हेडमास्टर एसोसिएशन हम सबसे पहले 9th स्टैंडर्ड 10th स्टैंडर्ड 11th एंड 12th स्टैंडर्ड और द फाइनल ईयर ऑफ द ग्रेजुएशन कॉलेज स्टार्ट करने की सोच रहे हैं और विद द मेंटेनिंग ऑफ द सोशल डिस्टेंसिंग मास्क सभी नॉर्म्स फॉलो करके स्टार्ट करने की सोच रहे हैं। देव लॉ एंड ऑर्डर के बारे में बताते वक्त में इतना ही कहूंगा क्योंकि यहाँ का लॉ एंड ऑर्डर प्रॉम्प्ट रीत्या हमारे होम मिनिस्ट्री और द डिपार्टमेंट ऑफ द पुलिस काम कर रहा है। इसीलिए तो मर्डर होने के बाद विद इन द 16 आवर्स जो कल्प्रेट थे उनको अरेस्ट किया और बाकी को सरेंडर होना पड़ा। आज तक यानी ड्रग्स के बारे में रहने दो, रेप के बारे में रहने दो, मर्डर के बारे में रहने दो या बाकी कौन सा भी इंसिडेंस होने दो, जो जो इंसिडेंस होना हमारे हाथ में नहीं होता है लेकिन इंसिडेंस न होने देने के लिए हमारी पुलिस प्रॉम्प्ट काम कर रहे हैं और बाय मिस्टेक इंसिडेंस हुआ भी तो उनको अरेस्ट करना विद इन द 24 आवर्स उनको पनिश करना अरेस्ट करना ये हमारी पुलिस डिपार्टमेंट कर रही है। इनका मैं अभिनंदन करता हूँ और 100% यानी लॉ एनफोर्समेंट करने के लिए हमारी सरकार प्रॉम्प्ट रीत्या काम करेगी। देव हॉस्पिटल दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 आठवड्यांपूर्वीची एक फाईल तुमच्याकडे आली, आरोग्य मंत्र्यांनी सगळ्याची पत्रकार परिषद झाली त्याच्यात माहिती दिली, ती फाईल तुमच्याकडे पाठवली, त्याला पिरियड जास्त लागला, 2 आठवडे तुमच्याकडे आहे ते, त्याचा खर्चही भरपूर येतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, तो तेव्हापर्यंत फायनल होईल त्यांच्या दरावरचं निमंत्रण नियंत्रण। दुसरी गोष्ट म्हणजे आयसोलेशन मध्ये असलेल्यांना जो टेलिफोनवरनं हे मिळतं कन्सल्टिंग ते बऱ्याच जणांना मिळत नाही अशी तक्रार आहे आणि तुम्ही स्वतः आयुषच्या उपचार पद्धतीचा कसा हे घेतला आणि त्याच्यात तुम्ही कितपत तुम्ही स्वतः बरे राहिला तर ते त्याबद्दल जरा सांगा ना। पहिलं म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटच्या रिलेटेड सगळ्या फाईल्स माझ्याकडून गेलेल्या आहेत। ओके, चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट देण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीज पण हेल्थ डिपार्टमेंटने अपॉइंट केलेल्या आहेत, त्यामुळे चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट ही आपल्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या पद्धतीच्या लोकांना मिळते। दुसरी गोष्ट जसं सांगितलं बिंग ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक दोन्ही पद्धतीची औषधं मी स्वतः घेतलेली आहेत, अँटीबायोटिक पण घेतलेलं आहे कारण इन्फेक्शन अजून वाढू नये किंवा ते लंग्समध्ये जाऊ नये, फॉर डेट पर्पज डॉक्टर हॅज ॲडवाइज मी फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज टू टेक द अँटीबायोटिक्स, सो आय हॅव टूक द अँटीबायोटिक्स ऑल्सो and from my consultation with my ayush doctors I took the ayurvedic medicines also for the to prevent further complications, tyasathi ayush chi medicines pan in consultation with my doctors ti pan ghetile, regular diet ani medicines yamule mala jast kutlai tras zalela nahi। खासगी हॉस्पिटल मधल्या दरावर तेव्हापर्यंत नियंत्रण येईल म्हणजे त्यांचे दर तेव्हापर्यंत निश्चित केले जाईल, फाईल ऑलरेडी माझ्याकडून गेलेली आहे आणि त्यामुळे डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेसला इन्फॉर्म केलेलं आहे त्यांचे दर जे आहे नियंत्रणाखाली आणावे म्हणून। हॉस्पिटल सगळी बहुत म्हणजे काही ठिकाणी लोक होम आयसोलेशनला प्राधान्य देत आहेत पण तिथनं टेलिफोनिक जे हे पाहिजे कन्सल्टिंग ते होत नाही माहिती आहे मला, त्यासाठी IMA आहेत, बाकीचे सगळे डॉक्टर्स हे त्यांच्या बरोबर इन कन्सल्टेशनमध्ये असतात, राहिलेल्या आपल्या फॅमिलीचा फॅमिली डॉक्टरचा पण त्याने यामध्ये सहकार्य घ्यावं अशी माझी विनंती। थँक्यू।